अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक आघाडीचे संस्थापक प्राध्यापक श्रीकांत देशपांडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांच्या प्रचारासाठी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री संजय राठोड यांनी बाबुळगाव येथील महल्ले सभागृहात बैठक आयोजित केली। यावेळी जिल्ह्यातील शिक्षक व संस्था चालकांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पेंगणे, कृष्णा कडू, विजय डांगे, दिगंबर मस्के, डॉ रमेश महानोर, जयंत घोंगे, प्रवीण खेवले, प्रशांत वानखेडे, मोहन बनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र कोंबे व आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी अध्यक्षस्थानी भाषणातून पालकमंत्री संजय राठोड यांनी आपले मत व्यक्त केले। कारण मागच्या सरकारमध्ये आम्ही कसे होतो तुम्हाला सांगायची गरज नाही। निर्णय घेणं, धोरण आणणं हा तो विषय आमच्यासाठी नव्हताच, परंतु जे नेतृत्व मागच्या सरकारमध्ये होतं त्यांची काही फार शिक्षण संस्था चालक आणि शिक्षकांच्या बद्दल चांगलं मत होतं असं माझं खऱ्या अर्थानं मतच नाही। कारण मी पाहिलेलं आहे, एकदा मी आश्रमशाळेच्या पूर्ण शिष्टमंडळाला माननीय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांकडे घेऊन गेलो होतो, वेळ मागितली आणि त्या बैठकीमध्ये आश्रमशाळेचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे लालसिंग राजपूत, ते होते बिचारे आज स्वर्गवासी झाले। परंतु या सर्व मीटिंगमध्ये एका मंत्र्याने डायरेक्ट सांगितलं की संस्था चालक चोर आहे आणि हे शिक्षक सर्व फसवतात, याच्यापेक्षा तर खाजगी मोठ्या मोठ्या संस्थेत मुलं पाठवले तर चांगलं होईल। ज्या शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात भाऊराव पाटील साहेब असेल, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असेल, या मोठ्या महापौर समाज सुधारकांनी जो विचार केला होता। यावेळी तीनही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।